कोल्हार कोपरगाव रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी सरकारने दिलेल्या 1 कोटी 20 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचं सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी म्हटलंय. माहितीच्या अधिकारात काळेंनी हा प्रकार उघड केलाय. एकीकडे अनेक सर्वसामान्यांचं बळी या रस्त्यांमुळे जात असताना ठेकेदार मात्र या मृतांच्या टाळूवरचं लोणी खात असल्याचा प्रकार भयानक असल्याचं काळेंनी म्हटलंय. कोल्हार कोपरगाव रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय. रोज अनेक अपघात होतात, अनेकांचे बळी जात आहेत, हे सगळं आपण रोज ऐकतोय. परंतु सर्वात मोठी बाजू जी आपल्याकडून दुर्लक्षित राहिली ती म्हणजे या खड्ड्याच्या डागडुजीमध्ये शासनानं दिलेल्या 1 कोटी 20 लाख रुपयांचा मोठा भ्रष्टाचार. आजवर शासनानं तब्बल 15 कोटी रुपये फक्त खड्डे बुजवण्यासाठीच खर्च केले, परंतु रस्ते आणि त्यातील खड्डे हे जसे आणि तसेच आहेत. कारण हा आमचा आरोप नाही, रोज या रस्त्यावरून प्रवास करताना शासनाच्या नावानं शिव्या देणाऱ्या जनतेला देखील हे माहिती आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी या रस्त्याप्रश्नी अनेक आंदोलनं केलं. हे सर्व करत असताना त्यांनी माहितीच्या अधिकारात खड्डे बुजवण्यासाठी झालेल्या खर्चाचा तपशील मागवला होता. या माहितीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. 9 जुलै 2013 ला 42 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 1 कोटी 42 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता कार्यकारी अभियंता मार्ग प्रकल्प विभाग 2 अहमदनगर यांनी दिली होती. यासाठी 1/8/2013 ते 25/10/2013 दरम्यान 13 ठेकेदारांना रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र 1/8/2013 ते 25/10/2013 पर्यंत एकही खड्डा बुजवण्यात आला नाही. रस्त्यातील खड्डे न बुजवता मोठा भ्रष्टाचार करण्यात आला, तसेच खोटे बिलं सादर करून पैसे देखील उकळण्यात आले. आता नवीन ठेकेदारांना खड्डे बुजवण्याचा ठेका घेतलाय आणि कामही सुरू आहे, त्यामुळे मागच्या ठेकेदारांच्या काळ्या कारभारावर पडदा पडणार आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी सर्व शासकीय स्तरावर याबाबत पत्रव्यवहार केलाय. आता थेट मुख्यमंत्र्यांना देखील याबाबतचं पत्र काळेंनी लिहिलंय. या प्रकरणात भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी व्हावी, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन रस्त्याचे काम सुरू करा अशी मागणी संजय काळेंनी आपल्या पत्रात केली आहे. मीडियासाठी वृत्तसंचलन विभाग कोपरगाव.